तिचे नाव लाडका नातू योजना। आई ए आई, हे बघ मावशीचा फोन आलाय। काय म्हणालीस? मी उचलू मावशीचा फोन? बरोबर, ठीक आहे। हॅलो, हा मावशी बोल, मी सौम्य बोलतोय। अग आई जेवण बनवत होती ना, म्हणून मी उचलला फोन। बोल, काही काम होते का? काय बोलतेस? टी व्ही लावू का? अग काय म्हणतेस? टी व्हीवर बातम्या चालू आहेत की लाडक्या बहिणीला 2 महा 1500 रुपये मिळणार आणि लाडका भाऊ ही पण योजना सुरू झाली। बरं बरं, ठीक आहे, मी सांगतो आईला। बाय मावशी। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही तर योजना फक्त मोठ्यांसाठी, मग आम्हाला लहान मुलांचे काय? आम्ही लहान मुलं आता उपोषण करणारच। काय 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 म्हणालीस? आम्ही उपोषण का करणार? अग आत्ताच मावशीचा फोन आला होता, तेव्हा तिने सांगितले की तुमच्यासाठी लाडकी बहीण ही योजना सुरू झाली आहे, त्यात 2 महा 1500 रुपये मिळणार तुम्हाला। काय म्हणालीस? माहीत आहे तुला? मग आम्हाला लहान मुलांचे काय? काय म्हणालीस? आमचे काय आता? अग तुमच्यासाठीच तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना काढली, मग लाडका नातू योजना का बरी काढली नाही? आम्ही काय लाडके नातू नाही काय शिंदे आजोबांचे? हा आम्हा लहान मुलांवर अन्याय आहे। पूर्ण करा, पूर्ण करा आमच्या मागण्या, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा आमच्या मागण्या, पूर्ण करा। काय म्हणालीस? काय मागण्या आमच्या? थांब सांगतो, आमची शिंदे आजोबांकडे ही मागणी आहे, आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांसाठी लाडका नातू योजना काढावी। काय म्हणालीस? आम्हाला पण 1500 रुपये पाहिजे। नाही ग, नाही, आम्हाला त्या 1500 रुपयांच्या मोह अजिबात नाही। 1500 रुपयांच्या ऐवजी लाडका नातू योजनेअंतर्गत आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना 15-15 मार्क सगळ्या विषयात वाटून द्या, एवढीच मागणी आमची। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।